स भगवतो सम्मा सम्माबुद्धः उठानवतो सतीमतो शुचिकमस्स निसंनो संयतसा धमजी विनो अपमतस भिवडति विश्वंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीच्या उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथा सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धमांचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बौद्धिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो आज या मंगलमय प्रसंगी आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी धम्मदिशणा देण्यासाठी उपस्थित असणारे पूजने भिक्खू करुणानंदजी स्थवीर मुख्य संचालक दि ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल ज्यांनी प्रारंभीच धम्मदेशना देऊन आपण सर्वांना उपकृत केले असे पूजने भिक्खू यन जी सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल व संपूर्ण स्रद्धासंपन्न उपासक उपासिका विशेष रूपाने आज लांडगे परिवारांच्या विनंतीला अनुसरून आपल्या या पुण्या शहरामध्ये आनंद बुद्धविहार या बुद्ध बुद्धविहारामध्ये गेल्या एक दीड तासापासून आपण तथागतांच्या श्रेष्ठ धम्मवाणीला सर्व करत आहात खरं तर अगदी सकाळपासून म्हणजे अकरा वाजतापासून आपण संघाची वाट बघत आहात काही कारणास्तव आम्हाला वेळ झाला कारण सातत्याने धम्म शेड्यूल हे बिझी असल्याकारणाने व्यस्त असल्याकारणाने अनेक अनेक उपासकांना भेटी धम्मदिशणा देत देत हा धम्मदौरा आमचा नेहमीच असतो आता पुन्हा इथून गेल्यानंतर आणखी एका ठिकाणी प्रोग्राम आहे तिथेसुद्धा पुन्हा धम्मदिशणा आहेत आणि जवळपास दहा अकरा वाजेपर्यंत पुण्यामध्ये आम्ही राहणार आहोत लगेच रात्रीला प्रवास औरंगाबादला आहे कारण उद्या अत्यंत महत्त्वपूर्ण असा दिन आहे चौदा जानेवारी अर्थात नामविस्तार दिन बाबासाहेबांचं नाव औरंगाबाद विद्यापीठाला मिळावं यासाठी आपल्या बांधवांनी जवळपास सतरा वर्ष संघर्ष केला आणि त्या सतरा वर्षाच्या संघ संगर... संघर्षाच्या अंती बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला म्हणजे देण्यात आलं तसं तो, तो नामविस्तारच आहे कारण सर्व लोकांची अशी मागणी होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असं असावं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ म्हणजे अशा प्रकारचा नाम विस्तार त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्यामुळे उद्याचा दिवस अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि त्यामुळे औरंगाबादमध्ये खूप मोठ्या स्वरूपामध्ये उद्याचा हा दिवस संपन्न केला जातो आणि त्यामुळे तिथे सुद्धा आम्हाला जायचं आहे आज या मंगलमय प्रसंगी सकाळपासून आम्ही पाहत आहो आपली अत्यंत श्रद्धा आहे तीन रत्नांच्या प्रती अत्यंत श्रद्धा आहे आपला हा जो इतिहास आहे अत्यंत परिश्रमाने मेहनतीने कष्टाने हे सुंदर असं आपण विहार निर्माण केलं तर हे सर्व काही कार्य करत असताना बुद्ध धम्म संघाचा प्रचार आणि प्रसार करत असताना तीन रत्नांच्या प्रती आपली श्रद्धा आहे बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीच्या प्रती आपल्या मनामध्ये तळमळ आहे आणि त्यामुळे बाबासाहेबांचा विचार बाबासाहेबांची धम्मक्रांती अधिक अधिक गतिमान व्हावी हा बुद्धांचा विचार अनेक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी आपण या सातत्याने प्रयत्न करत आहात भिकू संघ सुद्धा सातत्याने प्रयत्न करतो आज या मंगलमय प्रसंगी एक छोटेखानी उपदेश तुम्हा सर्वांना या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो आपण आपल्या वेळेचा सदुपयोग करून तसं भोजन बऱ्याच जरा झाले मला वाटतं लांडगी परिवारच फक्त आ, उपासी आहे म्हणजे त्यांनीच भोजन केलं नाही असं वाटतं बाकी सर्वांनी भोजन केलेलं आहे तर ठीक आहे कधी कधी भोजन तर आपण शरीराचा रोजच करतो नेहमीच करतो कधी कधी प्रसंग असतो आपल्याला धम्मदिशणा श्रवण करण्याचा आताच भंतेजीने आपल्या धम्मदिशनेमध्ये सांगितलं न धम्म सवनंग येतं मंगलमुत्तम वेळ काळ जेव्हा आपल्या जीवनामध्ये येत असते तर त्या वेळे काळेला अनुसरून आपण धम्म श्रवण केली पाहिजे कारण तथागतांचा धम्म हा आपल्या हितासाठी आपल्या सुखासाठी आपल्या कल्याणासाठी असतो आणि सातत्याने धम्माचं अनुसरण धम्माचं आचरण आपण आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण हे मानवी जीवन नश्वर आहे क्षणभंगुर आहे परिवर्तनशील आहे कधी केव्हा कुठे मनुष्य कोणत्या क्षणी मृत्यूला प्राप्त होईल हे काही आपण सांगू शकत नाही आणि त्यामुळे मिळालेलं जेवढं काय आपल्याला आयुष्य असतं त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण सातत्याने धम्माचं अनुसरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे सातत्याने आपण दान पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे शील पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्या मनाला संयमित ठेवण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केला पाहिजे अनापान सत्य असेल ध्यानभावना असेल हे कुशल कर्म मंगलमैत्रीची भावना असेल हे सातत्याने कुशल कर्म आपण आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे यापूर्वी जे मी गाथा म्हटले त्या गाथेचा एक थोडक्यामध्ये तुम्हाला सारांश सांगण्याचा प्रयत्न करतो उठानवतो सतीमत्तो सुची कमस् निसम कारिनो संय तत्स धम्म जीविनो अय यसो भिवडती जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये उत्साहपूर्वक जीवन जगत असतो उत्साह उठानवतो म्हणजे उत्साहपूर्वक जीवन जगणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये यश प्राप्त करत असतो त्याला यश प्राप्त त्याच्या जीवनामध्ये होत असते असं भगवंताने म्हटलंय हो। उत्साह एक ना धम्मदेशना म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा उत्साह आहे ज्याला आपण एनर्जी म्हणतो एक ना उत्साह उत्साहपूर्वक आपण कार्य केलं पाहिजे तसं विशेष रूपाने भगवंत असे म्हणतात धम्मदेशना श्रवण करत असताना आपल्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा उत्साह असला पाहिजे जर धम्मदेशना आपण श्रवण करत आहोत आणि धम्मदेशना श्रवण करत असताना जर आपल्यामध्ये प्रमाद असेल आपल्यामध्ये जर आळस असेल तर आपण धम्मदेशना श्रवण करू शकतो का करू शकत नाही जर धम्मदेशना तुम्हाला श्रवण करायचे आहे आणि धम्म देशना स्रवण करत असताना जर आपल्यामध्ये उत्साह असेल आपली स्मृती अत्यंत जागरूक असेल तर ती धम्म देशना आपण श्रवण करू शकतो भगवंताच्या काळामध्ये बौद्ध साहित्यांचं आपण जेव्हा वाचन करतो चिंतन मनन करतो असे अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात की भगवंताने उपदेश दिला आणि उपदेश दिल्याबरोबर कोणी स्रोतापन्न झालं कोणी सकृतागामी झालं कोणी अनागामी झालं कोणी अरहंत झालं कोणी तीन रत्नांच्या प्रती आपली श्रद्धा प्रकट केली कारण लोकांच्या मनामध्ये प्रसन्नता उत्पन्न झाल्यानंतर ते तात्काळ क्षणी भगवंताच्या समोर येत असत आणि तात्काळ क्षणी भगवंताच्या समोर आल्यानंतर भगवंताला म्हणायचे की कि भगवान किती आश्चर्य आहे भगवान किती अद्भुत आहे भगवान ज्याप्रमाणे गुप्त धन असावं ते उघड करावं ज्याप्रमाणे अंधारामध्ये दिवा प्रज्वलित करावा भगवान ज्याप्रमाणे रस्ता भरकटलेल्या मनुष्याला मार्ग दाखवावा अगदी वेगवेगळ्या अंगाने भगवंताने धम्म उपदेश दिला आहे भगवान आजपासून मी बुद्धाला शरण जातो आजपासून मी धम्मला शरण जातो आजपासून मी संघाला शरण जातो अशा प्रकारचे उपासक भगवंतासमोर आपला आनंद व्यक्त करत असत तीन रत्नांच्या प्रती श्रद्धा आपली प्रगट करत असत भंतेने अत्यंत सुंदर श्रद्धेवती देशना आपल्याला दिली कारण तीन रत्नांच्या प्रती जेव्हा आपण श्रद्धा ठेवत असतो आणि उत्साहपूर्वक जेव्हा आपण धम्म श्रवण करतो तर आपल्या जीवनामध्ये आपलं सदा सर्व कल्याण होत असते धम्म श्रवण करत असताना मनुष्याच्या चित्ताची मानसिकता ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे धम्म श्रवण करण्यासाठी उत्साह मनुष्य इथे तरुणच मनुष्य असला पाहिजे असं नाही आहे भगवंत असे म्हणतात तो म्हणजे लहान बाळ असू द्या कारण माता विशाखेला भगवंताने वयाच्या सातव्या वर्षी उपदेश दिला होता प्रथम उपदेश माता विशाखेला भगवंताने वयाच्या सातव्या वर्षी तिच्या चेरेला अनुसरून दिला होता आता सातव्या वर्षाचं वय विशाखेचं काय असेल अगदी लहान असेल परंतु तिच्या बुद्धिमत्तेची प्रगल्भता एवढी उच्च कोटीची होते की भगवंताने तिला उपदेश दिल्याबरोबर ती श्रोतापन्नावस्थेला प्राप्त झाली होती म्हणजे एवढी तिची प्रज्ञा प्रगल्भ होते आणि त्यामुळे भगवंत म्हणतात लहान मनुष्य असो मध्यम मनुष्य असो वयस्कर मनुष्य असो मनुष्याच्या चित्ताची मानसिकता जशी असेल तशा प्रकारे तो मनुष्य त्या धम्माला ग्रहण करू शकतो मग कोणत्याही वयाचा मनुष्य असू द्या परंतु मनुष्याचं चित्त जर प्रसन्न असेल मनुष्याचं चित्त जर आनंदी असेल मनुष्याचं चित्त जर एकाग्र असेल तरच मनुष्य धम्माला श्रवण करू शकतो आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये उत्साह असला पाहिजे मी धम्म श्रवण करत आहे अशा प्रकारचा उत्साह त्या मनुष्यामध्ये असला पाहिजे आता तुम्ही इथे सर्वजण बसला आहात इथे सर्वजण तुम्ही बसला आहात म्हणजे सर्व लोकांचं चित्त हे सारखं आहे का सर्वांचं मन सारखं आहे का बिलकुल नाही आहे अगदी भिन्न भिन्न सर्वांचं मन आहे वे कारण आपलं मन हे चंचल आहे कोणाचं मन अधिक चंचल असू शकते कोणाचं मन स्थिर असू शकते कोणाचं मन एकाग्र असू शकते म्हणजे भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे जशा प्रकारचे आपले कुशल कर्म असतात जशा प्रकारचे आपले पुण्यकर्म असतात त्या पुण्यकर्माला अनुसरून आपल्या चित्ताची मानसिकता प्रत्येक प्रसंगाला अनुसरून असते आणि त्यामुळे आपलं चित्त हे वेगवेगळ्या प्रसंगाला अनुसरून वेगवेगळ्या प्रकारचा भाव त्याच्यामध्ये उत्पन्न होत असतो जसं भोजन करताना आपलं चित्त वेगळं असते गाणे ऐकतो आपण तेव्हा आपलं चित्त वेगळं असते गाणे म्हणतो आपण तेव्हा चित्त वेगळं असते आपण एखादा नाच मोज मजा करत असेल तेव्हा आपलं चित्त वेगळं असते एखादा समारंभ असेल तेव्हा आपलं चित्त वेगळं असते आणि आता तुम्ही धम्मस्रवण आहात आता तुमचं चित्त वेगळं आहे म्हणजे प्रसंगाला अनुसरून आपलं चित्त हे काय त्याला की त्या अवस्थेमध्ये पोहोचत असते आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात प्रज्ञावान मनुष्य तोच आहे बुद्धिवान मनुष्य तोच आहे की त्या ज्या मनुष्याला केव्हा कुठे काय करायला पाहिजे याच ज्ञान मनुष्याला असतं तर तो मनुष्य प्रज्ञावान असतो ऐका धम्मदेशना जर आपण श्रवण करत असेल तर एकाग्र चित्ताने आपण आपल्या मनाला ठरवलं पाहिजे आपल्या मनाला अशा प्रकारचा आदेश दिला पाहिजे की मला या क्षणी आता एक घंट्यापर्यंत दोन घंट्यापर्यंत तीन घंट्यापर्यंत धम्मदेशना ऐकायचे आहे मनाला तशी ऑर्डर दिली पाहिजे की मन आता तू इथेच थांब आता तुला कुठे जायचं नाही आहे तुला आता घरी जायचं नाही तु आहे तुला आता भोजनाकडे जायचं नाही आहे तुला आता कुठेही कुठल्याही कामामध्ये रवमान व्हायचं नाही आहे तुला आता या तीन तासापर्यंत अगदी याच ठिकाणी तुला बसायचं आहे आणि जी जी धम्मदेशना भगवंताचा उपदेश श्रवण करायचा आहे तो तो अत्यंत एकाग्र चित्ताने मी श्रवण करेल अशा प्रकारचं अधिष्ठान आपण अशा प्रकारचं अधिष्ठान केलं पाहिजे कुठेही जेव्हा जेव्हा आपण विहारामध्ये जातो किंवा एखाद्या धम्म परिषदेमध्ये जातो किंवा एखाद्या समारंभामध्ये जातो तर अशा प्रकारचं अधिष्ठान आपण केलं पाहिजे कारण अधिष्ठान पारमिता भगवंताने सांगितले जसं ध्यानसाधना करत असताना ध्यान साधना करत असताना एका तासाचं अधिष्ठान असते एक तासभर अधिष्ठान असते आणि एका तासाचं अधिष्ठान करणारा मनुष्य जर त्यामध्ये परिपक्व असेल तर त्याला एक तास निघून जरी गेला असेल तरी सुद्धा मात्र त्याचं काही त्याला काही विशेष वाटत नाही म्हणजे ते त्यामध्ये तो रममान असतो परंतु ज्याचं चित्त एकाग्र होत नाही किंवा ज्याच्यामध्ये प्रमाद असतो ज्या त्यामध्ये आळस असतो तर तशा प्रकारचा मनुष्य एक तास झाला आणि त्याच्या कानावरती साधू साधू असा शब्द पडला की त्याला वाटतं अरे बरं झालं आता पाय एकदाचे मोकळे झाले ऐक ना एकदाचे पाय मोकळे झाले आता मग तर व्यवस्थित मी आराम करू शकतो हा एक भाव आपल्या चित्तामध्ये असतो परंतु एकाग्र चित्ताने साधना करणारा मनुष्य त्याला काही फरक पडत नाही एक तास होऊ द्या सव्वा तास होऊ द्या दीड तास होऊ द्या दोन तास होऊ द्या का कारण त्याचं चित्त त्या गोष्टीमध्ये रममान झालेलं आहे त्या गोष्टीमध्ये त्याला एकाग्र चित्त साधरली आहे आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात धम्म श्रवण करत असताना उत्साहपूर्वक आपण धम्म श्रवण केला पाहिजे उठानवतो असं भगवंतानी म्हटलं आहे म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा उत्साह आपण निर्माण करत असतो तर तो उत्साह आपण सुद्धा आपल्यामध्ये निर्माण केला पाहिजे बाबासाहेबांमध्ये उत्साह होता उत्साहपूर्वक बाबासाहेबांनी आपलं जीवन जगलं अठरा अठरा तास बाबासाहेबांनी अभ्यास केला एकवीस एकवीस तास बाबासाहेबांनी अभ्यास केला अगदी वयाच्या शेवटच्या वर्षी शेवटच्या काळामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी अठरा अठरा तास अभ्यास करून भारतीय राज्यघटना लिहिली बुद्धाने त्यांचा धम्मग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला म्हणजे एवढ्या वयामध्ये असणारा मनुष्य अगदी शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार असताना सुद्धा बाबासाहेबांनी हे सर्व कार्य केलेलं आहे कशामुळे कारण बाबासाहेबांमध्ये उत्साह होता उठाहन होतो हा भाव त्यांच्यामध्ये होता एखादा विद्यार्थी अत्यंत प्रामाणिकपणे आणि अत्यंत उत्साहपूर्वक जर कोणतीही गोष्ट करत असेल तर तो जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो परंतु उत्साह नसेल आपली स्मृती जागरूक नसेल आपलं स्मृतिवान नसेल तर आपण कोणत्याही प्रकारचं कार्य व्यवस्थितपणे आपल्या जीवनामध्ये करू शकत नाही आणि त्यामुळे दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करत असताना आपण नेहमी उत्साहपूर्वक असलं पाहिजे सिद्धार्थ गौतम सहा वर्ष तपश्चर्या करतात सहा वर्ष तपश्चर्या केल्यानंतर असं म्हटलं आहे की मार त्यांना म्हणतो की अरे सिद्धार्थ आता तू तर फारच क्रुश झाला आहे तुझं शरीर अत्यंत आता क्रूज झालेलं आहे तो अगदी आता मरणासन्न आहे तो अगदी काही वेळा काही क्षणानंतर तू मृत्यूला प्राप्त होणार आहे आणि अशा प्रकारे जर तू मृत्यूला प्राप्त झाला तर तुझ्या जीवनाला काय अर्थ आहे तू जर आता ही साधना जर सोडून गेला घरी तर अगदी सात दिवसाच्या आतमध्ये तू चक्रवर्ती सम्राट बनू शकतो मग इथे तू मरण का पत्करत आहे तू घरी जा तेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्धी सत्यांना म्हणतात की माझ्यामध्ये उत्साह आहे माझ्यामध्ये श्रद्धा आहे माझ्यामध्ये स्मृती आहे माझ्यामध्ये समाधी आहे माझ्यामध्ये प्रज्ञा आहे म्हणजे माझ्यामध्ये असणारे जे सद्गुण आहे या सद्गुणाच्या द्वारा माझं संपूर्ण शरीर जरी अगदी इथे गळून पडलं नष्ट झालं तरी सुद्धा संग्रामामध्ये मी हार पत्कारणार नाही या संग्रामामध्ये या युद्धामध्ये मला मृत्यूला जरी प्राप्त व्हावं लागलं असेल तरीसुद्धा हा संग्राम सोडून मी जाणार नाही कारण माझा हा वज्रसंकल्प आहे आणि ज्याप्रमाणे हिमालय आपली जागा बदलू शकतो समुद्रातील पाणी सुकू शकते परंतु माझा संकल्प कधीही बदलू शकत नाही कारण माझ्या ध्येयाच्या प्रति माझ्या मनामध्ये निष्ठा आहे श्रद्धा आहे माझ्यामध्ये तो उत्साह आहे पराक्रम करण्याची माझ्यामध्ये एक शक्ती आहे क्षमता आहे कारण मनुष्यामध्ये पराक्रम करण्याची शक्ती असली पाहिजे प्राक्रम करण्याची क्षमता मनुष्यामध्ये असली पाहिजे कारण धम्म देशना श्रवण करणे म्हणजे काय साधी गोष्ट आहे का हा एक प्रकारचा प्राक्रमच आहे जर तुम्हाला असं म्हटलं की तीन तासापर्यंत जाऊन विहारामध्ये बसा बरं शांत काहीच करू नका कोणीच नाही तुमच्याकडे आणि जाऊन बसा विहारामध्ये तीन तास तुम्ही बसू शकता का नाही बसू शकत मनुष्य कारण धम्म देशना श्रवण करण्यासाठी सुद्धा मनुष्यामध्ये प्राक्रम करण्याची क्षमता असली पाहिजे ते बल मनुष्यामध्ये असलं पाहिजे कारण ते बल जर मनुष्यामध्ये असेल तरच मनुष्य आपल्या जीवनामध्ये चांगल्या प्रकारचं कुशल कर्म पुण्य कर्म करू शकतो आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की उठा नवतो सत्यमत्तो स्मृतिवान राहून जागरूक राहून उत्साहपूर्वक प्रमादाला दूर सारून आपण धम्मदेशना श्रवण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यानंतर भगवंत असे म्हणतात की सुचिकम नेहमी चांगल्या प्रकारचे कर्म आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कर्म म्हणजे चांगले कर्म सातत्याने जर चांगले कर्म आपण करत असेल कारण कर्म आपण कर्म म्हणजे कार्य आपण दैनंदिन जीवनामध्ये जे काही जी का कार्य करत असतो त्याला कर्म असं म्हटलं आहे कर्म अत्यंत महत्वपूर्ण आहे भगवंत असे म्हणतात तुमची संपत्ती तुमचा वारस नसते तुमचे माता पिता तुमच्या वारस नसतात तुमचे भाऊ बंधू तुमच्या वारस नसतात तुमचे अपतिष्ट नातेवाईक तुमचे वारस नसतात तुमचे वारस फक्त आणि फक्त कर्म असतात कारण आपल्यासोबत येणारी गोष्ट जर कोणती असेल आपल्या आपल्यासोबत संपत्ती येऊ हो शकते का नाही आपल्यासोबत माता पिता येऊ शकतात का नातेवाईक येऊ शकतात का नाही येऊ हो शकत आपल्यासोबत जर येणारी कोणती गोष्ट असेल तर ते म्हणजे आपले कर्म आहे चांगले कर्म असतील मग आणि वाईट कर्म असतील दोन्ही प्रकारचे कर्म आपल्या सोबत येणारे असतात आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की तुम्ही कुशल कर्माचा वारसदार बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे मात्यापित्यांचा वारसा तर येतोच आपल्याला म्हणजे एक एक मुलगा असेल त्या मुलासोबत तर माते पित्याचा वारसा येतच असतो मात्यापित्याची इच्छा असेल किंवा इच्छा नसेल तरी सुद्धा वारसा हक्क त्याला प्राप्त होत असतो परंतु धम्म वारसा आपण जोपासण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यामुळे सूची कर्म चांगल्या प्रकारचे कर्म आपण सातत्याने करावे मग चांगले कर्म कोणते तर भगवंताने तीन प्रकारचे अंग सांगितले काया वाचा आणि मन काया म्हणजे आपलं शरीर भगवंत असेल की शरीराने आपण कधी प्राण्यांची हिंसा करू नये कधी चोरी करू नये कधी व्याभिचार करू नये आपण आपल्या वाणीने कधी खोटं बोलू नये निंदा नास्ती करू नये चहाडीची गुली करू नये व्यर्थ बडबड करू नये आपल्या मनाने कधी आपण राग करू नये द्वेष करू नये लोभ करू नये मोह करू नये म्हणजे आपल्या जीवनामध्ये वर्तमानकालीन जीवन जगत असताना माझ्याकडून कायेद्वारा वाचेद्वारा आणि मनाद्वारा कधीही कोणत्याही प्रकारचं अकुशल कर्म होऊ नये अशा प्रकारचं चिंतन म्हणून आपण केलं पाहिजे रोज आणि रोज भगवंत सेमतात की रोज आणि रोज आपण आपल्या कर्माचा हिशोब केला पाहिजे रोज हिशोब केला पाहिजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण तो हिशोब केला पाहिजे की आज माझ्याकडून कायचे किती कर, कर्म अकुशल कर्म झाले कि वाचेचे किती अकुशल कर्म झाले किंवा मनाचे किती अकुशल कर्म झाले आज माझ्याकडून किती कुशल कर्म झाले कायचे वाचेचे आणि मनाचे रोज अशा प्रकारचं चिंतन करणारा मनुष्याचं पारड कोणतं जड असेल पुण्यकर्माचं असेल की पाप कर्माचं असेल पुण्यकर्माचं असेल जर रोज आणि रोज जर तुम्ही चिंतन करता तुमच्या कर्माबद्दल कारण लज्जाभाव भगवंताने धन म्हटलं आहे लज्जेला भगवंताने धन असं म्हटलं आहे सात प्रकारच्या धनामध्ये भगवंताने लज्जेला धन म्हटलं आहे लज्जा लज्जा म्हणजे लाज लाज कशाची तर भगवंत असे म्हणतात की अकुशल कर्म करण्याची मनुष्याला लाज वाटली पाहिजे कारण अकुशल कर्म करण्याची जर तुम्हाला लाज वाटेल तर तो मनुष्य कधीही अकुशल कर्म करणार नाही भगवंत असे म्हणतात की ज्या मनुष्याला ज्यांच्यामध्ये लज्जा भाव आहे व्यवहारामध्ये बोलताना आपण म्हणतो ना, ना। व्यवहारामध्ये बोलता बोलता आपण असं म्हणतो मनाची नाही तर कमीत कमी जनाची तरी ठेवली पाहिजे आपण म्हणतो ना म्हणता म्हणता म्हणजे बा तुला स्वतःला जर समजत नाही तू वाईट कर्म करत आहे पाप कर्म करत आहे दुराचार करत आहे अरे किमान लोक तुला काय म्हणतील याचं तर भान ठेवतो हो ना मनाची नाही तर कमीत कमी जनाची तरी तू लज्जा बाळगली पाहिजे कारण लज्जा भाव हा आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि त्यामुळे कर्म हे नेहमी आपण चांगल्या प्रकारचे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्याला सुचिकम्म कम्म असं भगवंताने म्हटलं आहे त्यानंतर भगवंत असे म्हणतात की विवेक अत्यंत महत्वपूर्ण स्मृतिवान आपण असलो पाहिजे कोणतंही कर्म करत असताना जागरूक आपण असलं पाहिजे जागरूकतापूर्वक विचारपूर्वक जर आपण कर्म केलं आपण जागरूक नसेल कारण मनुष्या मनुष्य प्राणी हा विवेकशील आहे बैल असेल रीडा असेल गायी असतील मशी असतील यांना विवेक आहे का यांना बुद्धी आहे का ज्ञान आहे का नाही परंतु मनुष्याला मात्र ज्ञान आहे मनुष्याला विवेक आहे आणि विवेक जर असेल तर आपण जाणलं पाहिजे सत्य का आहे असत्य का आहे असारे सार मत्तीनो सारेच सारदत्सिनो ते सारंग नादि ग्छं मिच्छा संकल्प गोचरा असं भगवंतांनी आहे सार असारे सार मत्तीनो म्हणजे साराला असार समजणारा मनुष्य सार म्हणजे सत्य सत्याला असत्य समजणारा मनुष्य आणि असत्याला सत्य समजणारा मनुष्य कधी सत्यापर्यंत पोहोचू शकत नाही ज्याला सत्यापर्यंत पोहोचायचं आहे त्याने सत्याला सत्यच म्हटलं पाहिजे आणि असत्याला असत्यच म्हटलं पाहिजे कारण आपण वरवर वरकरणी वर जरी समजा एखाद्या असत्य गोष्टीला सत्य म्हणत असेल तर एकांतामध्ये गेल्यानंतर आपलं मन म्हणते तू जे बोलला ते काय आता बरोबर बोललेलं नाही आहे कारण आपलं एक मन असते बाह्य मन आणि आंतरिक मन ऐक ना दोन मन असतात माणसाला एक स्वतःसाठी असतं आणि एक दुसऱ्यांना दाखवण्यासाठी असते ऐक ना दाखवण्यासाठी जर आपलं मन दाखवत असेल वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी परंतु आंतरिक मन कधीतरी मग आपल्याला सांगते की तू ज्या मार्गाने जात आहे हा मार्ग तुझा चुकीचा आहे या मार्गाने तुला केवळ आणि केवळ दुःख प्राप्त होणार आहे आणि त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये सत्य का आहे असत्य का आहे योग्य का आहे अयोग्य का आहे माझ्या हिताचं काय माझ्या सुखाचं काय बाई मी कोणतं कर्म केल्यानंतर माझं कल्याण होणार आहे मी काय केल्यानंतर माझ्या जीवनामध्ये मला सुख प्राप्त होणार आहे याचं सतत चिंतन मनन आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यामुळे विवेकशील आपण बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यानंतर भगवंत असे म्हणतात की हे सर्व प्रकारचे कुशल कर्म करण्यासाठी <coughs> सुरुवातीला सुद्धा मी म्हटलं की आपल्यामध्ये असणारा जो आळस आहे प्रमाद आहे या प्रमादाला या आळसाला आपण नष्ट केलं पाहिजे आळशी मनुष्य विचार करतो <coughs> आळशी मनुष्याचे लक्षण सांगितलं भगवंताने भगवंत असे म्हणतात की आळशी मनुष्य असा विचार करतो की आता खूप थंडी आहे आता काही काम केलं नाही पाहिजे आता खूप गर्मी आहे आता खूप ऊन आहे काम आता केलं नाही पाहिजे आता जरा जास्तच पाऊस पडत आहे म्हणते आता काय काम केलं नाही म्हणजे याच्या तिन्ही ऋतूमध्ये याला फक्त कारण पाहायला मिळतात की नाही पाऊस पडत आहे थंडी लागत आहे ऊन लागत आहे आळशी मनुष्याची लक्षणं असतात परंतु उत्साही मनुष्य भगवंत असे म्हणतात की सदा सर्व तो आपल्या आपल्या जीवनामध्ये संधी शोधत असतो आणि ती संधी जर आपण शोधत असेल त्या संधीला जर आपण प्राप्त करत असेल तर आपल्या जीवनामध्ये आपण सातत्याने कुशल पुण्य पुण्यकर्म करत असतो आणि त्यामुळे भगवंताचा हा धम्म अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कल्याणकारी आहे आता तुम्ही एवढ्या वर्षापासून धम्माचं अनुसरण करता बुद्धाने त्याचा धम्म करता पण अनेक वेळा वाचला असेल परंतु धम्माचं आचरण प्रॅक्टिकली आचरण अत्यंत महत्त्वपूर्ण आहे जोपर्यंत प्रॅक्टिकली आचरण आपण करत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये भगवंताने सांगितलेलं जे फळ आहे जे सुख आहे त्या सुखाला आपण कधी प्राप्त करू शकणार नाही आणि त्यामुळे निब्बानंग प्रमंग सुखंग जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाहिजे जी असेल तर उत्साहपूर्वक आपण देशना श्रवण केली पाहिजे प्रमादपूर्वक आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे विवेकशील आपण राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे जेवढे काही चांगल्या प्रकारचे सद्गुण आहे या सर्व प्रकारच्या सद्गुणाला आपण धारण केलं पाहिजे आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे वेळोवेळी योग्य वेळी आपल्या जीवनामध्ये आपण दान पुण्य केलं पाहिजे शिलाचं पालन केलं पाहिजे प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये संधी आपल्याला प्राप्त होते तेव्हा तेव्हा त्या ते संधीचा सदुपयोग आपण करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण अत्यंत चांगल्या प्रकारचे उक उपक्रम सुद्धा या ठिकाणी राबवता विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी सुद्धा आपण निर्माण केली विहार निर्माण केलं कारण केवळ विहारच असू नये माझं तर असं वैयक्तिक मत आहे की फक्त विहार विहार हे पूजापाठ करण्याचं साधन नाही आहे किंवा विहार हे केवळ पूजापाठ करण्याचं स्थान नाही आहे तर विहारामधून आपली भावी पिढी म्हणजे घडली पाहिजे भावी पिढी निर्माण झाली पाहिजे आणि त्यामुळे अभ्यासिका असेल आता आम्ही औरंगाबादला काम करताना आम्ही सुद्धा अभ्यासिका निर्माण केली अठराशे फूट मध्ये आम्ही अभ्यासिकेचं म्हणजे काम केलं आता आठ दिवसापूर्वी फरचीचं काम म्हणजे झालेलं आहे अठराशे फूट मध्ये जवळपास पंधरा लाख रुपये लायब्ररीच्या कामाला लागलेले आहेत आमचा संकल्प आहे भगवंताचा धम्म हा चौऱ्याऐंशी हजार धम्मस्कंदाचा आहे तर त्या लायब्ररीमध्ये चौऱ्याऐंशी हजार बुक आपण त्या ठिकाणी त्या लायब्ररीमध्ये ठेवावे हा आमचा संकल्प आहे आणि तो संकल्प निश्चितपणे पूर्ण होणार आहे म्हणजे अठराशे फूट फूटमध्ये ती विशाल अशी लायब्ररी आम्ही औरंगाबाद शहरामध्ये जिथे राहतोय तिथे आम्ही निर्माण करत आहोत म्हणते आमच्या सोबत असतात तर अशा पद्धतीने म्हणजे आपण धार्मिक कामासोबत सुद्धा सामाजिक कार्य सुद्धा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे फ्री ऑफ चार्ज आम्ही तिथे मुलांना अभ्यासिका निर्माण करता हो। म्हणजे आपले विद्यार्थी कारण आज घडीला जर आपण विचार केला असेल तर दोन संस्कार आपल्यामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे आज एज्युकेशनच्या संदर्भामध्ये जर तुम्ही चिंतन मनन केलं असेल तर बहुजनांनी शिक्षण घेऊच नये अशा प्रकारची व्यवस्था निर्माण होत आहे भविष्यामध्ये ही व्यवस्था आणखी वाहनणार आहे त्यामुळे आपली व्यवस्था आपण निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे कारण आपल्या सर्व प्रकारच्या दुःखावर एकमेव उपाय जर कोणता असेल तर तो उपाय म्हणजे एज्युकेशन आहे शिक्षण आहे शिक्षणाशिवाय आज आपण जे सुखपूर्वक जीवन जगत आहोत आज आपल्या जीवनामध्ये आपल्या समाजामध्ये जी काही प्रगती झाली आहे ती सर्वच्या सर्व प्रगती केवळ आणि केवळ शिक्षणामुळे झालेली आहे आणि त्यामुळे येणाऱ्या भावी पिढीला आपण खूप चांगल्या प्रकारचं चा, उच्च दर्जाचं शिक्षणाचे संस्कार दिले पाहिजे आणि धम्माचे संस्कार सुद्धा आपण दिले पाहिजे दोन संस्कार आपण आपल्या मुलांना जर आपण देत असेल कारण बाबासाहेब असं म्हणतात जे संपत्ती कमावण्यापेक्षा संतती आपण कमावली पाहिजे आपल्याकडे लाखो करोड रुपये संपत्ती असू द्या पण आपले मुलंबाळ जर चांगले नसतील तर ती करोड रुपये संपत्ती धुळीस मिळवण्यासाठी वेळ लागत नाही पण आपल्याकडे झिरो संपत्ती आहे परंतु आपण आपल्या मुलांना खूप चांगल्या प्रकारचे संस्कार दिले संस्कारित मनुष्य मनुष्याला संपत्ती कमावण्यासाठी वेळ लागत नाही आणि त्यामुळे तुम्ही दोन संस्कार आपल्या भावी पिढीला देण्याचा प्रयत्न केला पाहिजे शिक्षणाचा संस्कार सुद्धा उच्च दर्जाचं चा चांगल्या प्रकारचं चा कारण बाबासाहेब असं म्हणतात माऱ्याच्या जागा आपण काबीज केल्या पाहिजे कारण जोपर्यंत माऱ्यांच्या जागा आपण काबीज करत नाही तोपर्यंत आपल्या जीवनाची उन्नती आपल्या जीवनाची प्रगती होऊ शकत नाही आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या उच्च हुद्यांवरती आपल्या मुलांना आपल्या लेकरांना आपण पाठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे बाबासाहेब समजा एक वेळ उपाशी राहावं परंतु आपल्या मुलांना उच्च दर्जाचं आपण शिक्षण देण्याचा प्रयत्न करावा त्याच्या सोबत सोबत धम्माचे संस्कार सुद्धा आपण दिले पाहिजे कारण ज्ञानी मनुष्य प्रज्ञावान मनुष्य बुद्धिवान मनुष्य जर सिलवान नसेल तर तो समाजाचा घात करू शकतो असं बाबासाहेबांनी म्हटलं आहे बाबासाहेब असं म्हणतात की कार्यकर्ता उपाशी पोटी असणारा कार्यकर्ता हा लाचार असतो बाबासाहेब असं म्हणतात उपाशी पोटी असणारा कार्यकर्ता <coughs> कार्यकर्ता हा लाचार असतो आणि त्यामुळे जेव्हा बाबासाहेबांकडे लोक मुलं धम्म चळवळीमध्ये काम करण्यासाठी सामाजिक चळवळीमध्ये राजकीय चळवळीमध्ये काम करण्यासाठी जेव्हा विचार न करा तेव्हा हो बाबासाहेब म्हणायचे पहिले तुमच्या पोट्या पाण्याचा प्रश्न मिटवा तुमच्या पोटापाण्याचा प्रश्न जर मिटत असेल तर तेव्हा हो तुम्ही सामाजिक कार्यामध्ये ओढ घ्या कारण तुम्ही जर तुमच्या पोटापाण्याचा प्रश्न जर मिटवला नाही तर तुम्ही लाचार बसाल आणि लाचार व्यक्ती लाचार कार्यकर्ता हा जर समाजामध्ये असेल तर तो समाजाची उन्नती करू शकत नाही तर तो स्वतःची पोटघळगी भरण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे लाचारी मनुष्याला जर नष्ट करायचे असेल तर मनुष्याकडे बुद्धिमत्ता प्रज्ञा ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे ज्ञान आणि धम्म ही दोन अत्यंत महत्वपूर्ण सांगड आपल्या सोबत असली पाहिजे ज्ञानाची आणि धम्माची सांगड ज्या मनुष्यांच्या सोबत आहे त्या मनुष्यांची कधीही अधोगती होऊ शकत नाही किंवा तो मनुष्य कधी आपल्या जीवनामध्ये प्राभूत होत नाही आणि त्यामुळे सातत्याने आपण आपल्या मुलांवरती चांगल्या प्रकारचे धम्मसंस्कार द्यावे चांगल्या प्रकारे त्यांना संस्कारित करावे सातत्याने आपण बाबासाहेबांच्या आदेशाला अनुसरून विहारामध्ये सातत्याने येत राहावं विहार हे नेहमी जिवंत असलं पाहिजे सातत्याने विहारामध्ये चांगल्या प्रकारचे प्रोग्राम आपण घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यामुळे ही <coughs> धम्म चळवळ आपल्याला अशा प्रकारे गतिमान करायची आहे त्यामुळे अधिक न बोलता आज आपण या आनंद बुद्ध विहारामध्ये अगदी सकाळपासून भिक्ख संघाची वाट बघत आहात सातत्याने आपण चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करत असता प्युरिटी ऑफ माइंड आपलं चॅनल आहे या चॅनलवर सुद्धा आपण अनेकांनी धम्मदेशना श्रवण केले असतील श्रवण केलं असेल तर पुन्हा आपण त्या चॅनलला सुद्धा फॉलो करू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या विषयावरती वेगवेगळ्या प्रकारच्या भिक्खू संघाच्या धम्मदेशना आपल्या चॅनलवरती आहे तर सातत्याने आपण त्याला फॉलो करावा आणि धम्माचं अनुसरण करून आचरण करून हे मानवी जीवन दुःखमुक्तीच्या मार्गाकडे आपण घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा एवढीच मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून हे धम्मदेशना संपन्न करतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांना दीर्घ